नमस्कार, मी डॉक्टर विजय मैदपवाड. मी आपले महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. मी किडनी विकार तज्ज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ आहे. सध्या मी सनराईज ग्लोबल हॉस्पिटल व्ही आय पी रोड नांदेड येथे कार्यरत आहे. आजचा आपला टॉपिक आहे किडनी फेल्युअर. किडनी फेल्युअर म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं, किडनीचं कार्य असतं हे रक्तशुद्धीकरण करणे. हे रक्तशुद्धीकरण करण्याची क्षमता जर किडनी पूर्णपणे नसेल तिच्याकडे, तर त्याला आपण ॲक्यूट किडनी फेल्युअर किंवा क्रॉनिक किडनी फेल्युअर म्हणतो. आता हे ॲक्यूट आणि क्रॉनिक किडनी फेल्युअर आपण कसं ठरवतो? ॲक्यूट किडनी फेल्युअर म्हणजे टेम्पररीली एखादी दोन्ही किडनी फेल होणे, त्याला आपण ॲक्यूट किडनी फेल्युअर म्हणतो. ह्या दोन्ही किडनी फेल्युअरचं निदान जे आपण करतो, त्याच्यामध्ये युरिया, क्रिएटिनिन हे रक्तामध्ये घटक हे वाढलेले असतात आणि भरपूरशा पेशंटमध्ये रक्त लघवीचं प्रमाण हे कमी झालेलं असतं. आता ॲक्यूट किडनी फेल्युअर ह्याच्यामध्ये ह्याचे मेन कारणं काय असतात? ॲक्यूट किडनी फेल्युअरमध्ये जसं एखाद्याला डेंग्यू, मलेरिया होणे, त्याच्यामुळेही किडनी तात्पुरती बंद पडू शकते. नंतर साप चावणे, स्नेक बाईट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळेही ॲक्यूट किडनी फेल्युअर होऊ शकतं. कुठल्या एखाद्या औषधांचं रिॲक्शन, ड्रग रिॲक्शन, त्याच्यामुळेही किडनी फेल्युअर होऊ शकतं. काही जे आजार आहेत, विशिष्ट किडनीच्या फिल्टरला जे आजार निकामी करतात, त्याच्यामध्ये रॅपिडली प्रोग्रेसिंग ग्लोमेरल नेफ्रायटिस हे, ह्याला आपण जे म्हणतो, ते आजार येतात काही वेळासाठी पण पूर्णपणे किडनी निकामी करून निघून जातात. अशा पेशंटमध्ये मग ते किडनी फेल्युअर जर व्यवस्थित उपाय झाले तर ते परत नॉर्मल येऊ शकतं, किंवा मग अशा पेशंटना लाईफ लाँग म्हणजे आयुष्यभर डायलिसिसची आवश्यकता पडू शकते. तर ॲक्यूट किडनी फेल्युअरमध्ये ह्याचं जे उपचार आहे हे कशावर अवलंबून असतात? ॲक्यूट किडनी फेल्युअर जसं म्हटलं मी की डेंग्यूमुळे ही किडनी फेल होऊ शकते, मलेरियामुळे किडनी फेल होऊ शकते, साप चावल्यामुळे किडनी फेल होऊ शकते, एखाद्या औषधाच्या रिॲक्शनमुळे किडनी फेल होऊ शकते, किंवा मुतखडा असेल. आता मुतखडा जर तुमचा फक्त एक किडनीला बाधा करत असेल किंवा एक किडनी त्याच्यामुळे डॅमेज असेल, तर किडनी फेल्युअरची लक्षणं त्याच्यामध्ये येत नाहीत. जेव्हा दोन्हीही किडनी निकामी होतात तेव्हाच आपण त्याला किडनी फेल्युअर म्हणतो. एक किडनी तुमची निकामी असून दुसरी किडनी जरी कार्यरत करत असेल, तरी युरिया क्रिएटिनचं जे लेवल आहे तुमच्या रक्तामधलं ते काही अंशी स्थिर राहतं, त्याच्यामुळे कुठला फेल्युअर होण्याची शक्यता नसते. आता जेव्हा दोन्हीही खडे जर दोन्हीही मूत्रवाहिनीमध्ये खडे असतील आणि त्याच्यामुळे जर दोन्हीही किडनी तात्पुरत्या निकामी झाल्या असतील, तर त्यालाही आपण ॲक्यूट किडनी फेल्युअर म्हणतो. तर जे कारण आहे ते कारण पाहून त्याला दुरुस्त करणं हेच ॲक्यूट किडनी फेल्युअरचं ट्रीटमेंट आहे. आता समजा एखाद्याला भरपूर जुलाब झाले, त्याच्यामुळे त्याच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं, त्यांच्यामध्ये सलाईन देणे किंवा जास्त पाणी देणे, ह्याच्यामुळे त्यांचं जे किडनीचा जो कार्य आहे ते परत पूर्वत सुरू होऊ शकतं. काही पेशंटमध्ये किडनीला सूज आलेली असते, त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी जास्त धरून ठेवते, त्याच्यामुळे शरीराला सूज येते किंवा दम लागतो, पाणी शरीरामध्ये जमा होतं लघवी येत नसल्यामुळे. अशा पेशंटमध्ये लघवी वाढवायचे इंजेक्शन देऊन ही ट्रीटमेंट केली जाते. तर जे कारण ॲक्यूट किडनी फेल्युअरचं आहे ते कारण पाहणे आणि त्या कारणाशी निगडीत जे काही उपचार आहेत ते उपचार करणे ॲक्यूट किडनी फेल्युअरमध्ये. ॲक्यूट किडनी फेल्युअरमध्ये जेव्हा डायलिसिसची आवश्यकता लागते, आता डायलिसिसची आवश्यकता केव्हा लागते? डायलिसिसची आवश्यकता जनरली जर पेशंटचं जे रुग्णाचं जे लघवीचं प्रमाण असेल हे खूपच कमी असेल, खूप म्हणजे 0.3 ml पर किलोग्राम, म्हणजे 60 किलोग्रामचा जर व्यक्ती असेल आणि त्याचं जे लघवीचं विसर्जन आहे हे तासाला 20 ml पेक्षाही जर कमी होत असेल, तर त्याला आपण ॲक्यूट किडनी फेल्युअर म्हणतो. असं जर 6 तास असेल तर ते एक स्टेज 1, 12 तास जर असंच असेल लघवीचं प्रमाण कमी तर स्टेज 2, आणि जेव्हा हे 24 तासापेक्षा जास्त वेळासाठी जर लघवीचं प्रमाण कमी राहतं त्याला आपण स्टेज 3 म्हणतो, आणि अशा वेळेस आपल्याला डायलिसिसची आवश्यकता पडू शकते. तर ॲक्यूट किडनी फेल्युअरमध्ये जे डायलिसिस आपण करतो ते शक्यतो हे टेम्पररी डायलिसिस असतं. टेम्पररी म्हणजे जोपर्यंत किडनी निकामी झालेली आहे तोपर्यंत आपल्याला आर्टिफिशियल किडनी, आता हे डायलिसिस म्हणजे डॉक्टरांनी बनवलेली किडनी, आता ह्याच्याने आपल्याला त्याला तोपर्यंत सपोर्ट द्यावा लागतो. तर कारण जर हे ॲक्यूट किडनी फेल्युअरचे पेशंट जर हे व्यवस्थित निदान नाही झाले तर हे मृत्युमुखी पण पडू शकतात. कारण
ॲक्यूट किडनी फेल्युअरमध्येही किडनी फेल झालेल्या असतात, जरी त्या कायमस्वरूपी फेल झालेल्या नाहीत, पूर्वी नंतर काही दिवसांनी त्या चालू होणार असल्या तरी त्यावेळेस जर आपण डायलिसिस नाही केलं तर त्यांचा मेंदू आणि हृदय याच्यावर ते किडनी फेल होण्याचेही परिणाम दिसायला लागतात. श्वासोश्वास जास्त लागणे किंवा झटके येणे असेही परिणाम दिसायला लागतात, किंवा बरळणे किंवा कोमामध्ये जाणे असेही परिणाम हे ॲक्यूट रिनल फेल्युअरमध्ये दिसतात. तर ॲक्यूट रिनल फेल्युअरच्या रोग्याचा जर व्यवस्थित इलाज झाला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, म्हणजे त्याला पुनर्जन्मही मिळू शकतो, आणि जर त्याचा इलाज व्यवस्थित नाही झाला तर तो मृत्यूमुखीही पडू शकतो. तर हे ॲक्यूट किडनी फेल्युअर जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याचा आपल्याला युरिया आणि क्रिएटिनिन ह्याच्यावरच निदान करता येतं. क्रिएटिनिन ज्या पटीने वाढतं तेवढं ते ॲक्यूट किडनी फेल्युअर सिव्हिअर आहे असं आपण म्हणू शकतो. इथंच आपण आजचा टॉपिक थांबूया. ह्याच्या पुढच्या टॉपिकसाठी प्लीज सबस्क्राईब महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म. थँक्यू.